ठाणे रुग्णालयातल्या मृत्यूवरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा आहे. अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न शिंदेंच्या मंत्र्यांना रुचला नसल्याचं समजतंय, पण असा कोणताही वाद झाला नसल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. अजितदादांचा सवाल, शिंदे गटात बवाल. अजितदादांना वेळीच आवरण्याची मागणी. वादावर भाजपा कसा काढणार तोडगा. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या मृत्यूवरून अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला. तेही सर्व मंत्र्यांच्या बैठकीत. वादाची ठिणगी पडणार असं दिसताच देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. पण आता दादांच्या या बेधडक सवालामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. अजितदादांना वेळीच आवरावं अशी मागणी शिंदे गट भाजपाकडे करणार असल्याचं कळतंय. राज्यातल्या मंत्र्यांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी ठाण्यातल्या कळवा हॉस्पिटलचा मुद्दा अजितदादांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे, असा सवाल अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना केला. घटना गंभीर आहे, काळजी घ्यायला हवी, असंही त्यांनी शिंदेंना सांगितलं. वादाची शक्यता लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. थेट शिंदेंनाच प्रश्न विचारल्यानं सर्व मंत्रीही आश्चर्यचकित झाले. शिंदेही या प्रश्नावर अवाक झाले, पण त्यांनी अजितदादांना घटनेची सविस्तर माहिती दिली. अजित पवार यांची सरकारमध्ये एंट्री झाल्यापासून शिंदे गटात कमालीची अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. त्यांनी फक्त माहिती घेतली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय काय झालं, आणि त्यांना मी सांगितलं. मी स्वतः तिथं गेलो होतो आणि त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे, हे उलटसुलट चर्चा, उलटसुलट बातम्या ज्या आहेत याच्यामध्ये काही तथ्य नाही. काहीही वाद झाले नाही. काय असं आपण विचारतो, काय प्रॉब्लेम काय झाला, 18 माणसं एकदम गेली तर काय झालं. तिथे चौकशी आपण करतो, सिम्पल. पण माहिती बाहेर, माहिती म्हणजे असं आता मीडिया आहे, तर तुमच्या समोर आम्ही ते बोलू शकतो का. ही कल्पोकल्पित चर्चा आहे, असा कुठलाही वाद तिन्ही पक्षांमध्ये नाही. अजितदादांना अर्थखातं द्यायला शिंदे गटाचा विरोध होता. अर्थखातं हवं असेल तर मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असं खुद्द अमित शहा यांनी शिंदेंना सांगितल्याचीही चर्चा होती. अजितदादांच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला कृषीसह काही महत्वाची खाती गमवावी लागली. अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी सरकारमध्ये आल्याची चर्चा त्यांच्या एंट्रीपासूनच रंगली. मध्यंतरी मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगली होती, त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन शिंदेच कायम राहतील असं स्पष्ट केलं होतं. तरीही विरोधकही शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाण्याचा मुहूर्त वेळोवेळी काढताय, त्यामुळेही शिंदे गटात अस्वस्थता आहे. एकीकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदेंचा कष्टाळू मुख्यमंत्री असा उल्लेख केला आणि प्रशंसा केली होती, तर दुसरीकडे त्याच कष्टाळू मुख्यमंत्र्यांना अजितदादा सवाल करताय. हे शिंदे गटाच्या पचनी पडत नसल्याची ही चर्चा आहे. दरम्यान या वादाच्या स्थितीनंतर शिंदे आणि अजितदादांनी आज कांदा प्रश्नाच्या निमित्तानं एकत्र पत्रकार परिषद घेतली. सरकारमध्ये एकजूट असल्याचं अजितदादांनी सांगितलं, पण शिंदेंच्या आमदारांच्या अस्वस्थतेचं काय, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.